नमस्कार म्हणजे स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण निघालो आता चिकनची पार्टी, आणि पण आजच गावी आलोय. आल्या संध्याकाळी आज चिकनची पार्टीचं नियोजन झालेलं आहे. तर आता ते पार्टीसाठी आपण निघालो राहण्यामध्ये, आणि मस्त चुलीवरचं असं चिकन बनवणार आहे. आणि हाच तुम्हाला ब्लॉगमध्ये इथे पुढच्या संपूर्ण पाहायला मिळणार आमच्या पार्टीचं जे नियोजन आहे, पद्धतशीर असं नियोजन आम्ही केलेलं आहे. या इकडे आपण घेतलाय टोप, आणि हा मसाला आहे आपला घरगुती मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला. बाकी हे सगळं साहित्य बॅटरी, आणि याच्यामध्ये आहे आपलं चिकन, आणि याच्यामध्ये बाकीचे लागणारे सगळे छोटे मोठे मसाले, आणि इकडे आपल्या भाकरी. असा हा आपला छोटासा संसार घेऊन आपण निघालो आता पार्टीसाठी. सामान घेऊन आपण चाललो आहे आता खाली राणामध्ये. राणामध्ये जाऊन चुलीवरचं मस्त असं झणझणीत असं चुलीवरचं चिकन रस्सा, तांबडा रस्सा आपण बनवणार आहे. चला तर मग जाऊया खाली राणामध्ये. तर मंडळी, आता आम्ही आलो आहे पार्टीच्या स्पॉटवर राणामध्ये, आणि मस्तपैकी इथं आता तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी आता आमच्या चुलीचं व्यवस्थित नियोजन झालं. लाकडं पण आणली, सगळं सामान घेऊन आलं, आणि आता चूल रचून चुलीवरचं झणझणीत असं चिकन रस्सा भाकरी याचं नियोजन चालू आहे. थांबा. तर या ठिकाणी इथं पाहू शकता, इथं आपली चूल आहे, इकडे लाकडं आहेत, आणि इथं असं टोप बीप ठेवलं आहे, पाण्याचा जार आहे. आता हे सगळं आता आपण व्यवस्थित धुवून याच्यावर ठेवून टाकू. मस्त टॉपात चिकन टाकलेलं आहे, वापरलेलं आहे, ठेवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि आपली पार्टी चालू आहे, जरा हळूहळू जरा जोरात नियोजन चालू आहे. या इथं बघा, हे आपण टॉपात आता हे चिकन टाकले, वापलंय, ठेवलंय. जास्त कोण नाही, आम्ही दोघंच असल्यामुळे जरा आपण थोडंसं चिकन आणलेलं आहे, ते आपलं जाळं लागलेलं व्यवस्थित पद्धतीचं. आता हे जरा वापरून घेतो मस्तपैकी, जरा असा असा दूर पडलेला आहे ना. आता ह्याच्यात आपण टाकतोय आलं लसूण पेस्ट. आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. अर्धी टाका, अर्धी टाकलीस का? अर्धी तर संपलीच, वाईट राहिले, जाऊ दे. तर त्याच्यात आपण हे टाक, चिकन मसाला टाक, चिकन मसाला घेऊया टाकून, आणि चटणी कुठे ठेवलं त्याच्यात. ह्याच्यात आपण चटणी घेतलेली आहे, तर ही चटणी पण आपण घरनं आणलेली. हां, आता आपण टाकतो आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर, नाही चिकन मसाला टाकतो आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर नाही, चिकन मसाला टाकून घेतो आहे. बरं झाला. आता आपण ह्याच्यात काय टाकतो आहे, लाल मिर्च पावडर, काश्मीरी टाक टाक, ती ती तर तिथं आहे, फक्त कलर मारते, तिखट नसते ती. डायरेक्ट बिंदास टाकलं, अरे ते 10 रुपयाची पुडी, त्याला किती वेळ लागते. बस किती टाकलं, राहिलं किती तिला, नुसतंच कलर येतो ते. मी खाऊन बघितलं हक्क पाकिट, चटणी आमची तिखट आहे. चटणी घे, टाक टाक लवकर, त्याच्यातलं का होईल चटणी तिखट आहे. कुठं गेलं त्याच्यानं कशाला लागलं, हातरीन टाकी पाटकन, टाक लवकर. ही आपली घरगुती मसाला टाकतोय आपण मंडळी, त्याच्यात टाक थोडीशी, टाक थोडीशी, टाक नाही टिकत होणार. बस हां, आता हा मसाला सगळा टाकून घेतला. आता हे वाटण आणलेलं, हे टाक भावा, हे टाकून घेतो मीच. तर हे आपण टाकले, हे टाकू, आणि खाली थोडंसं लागलं आहे आपल्या तोपाला. तर अशा पद्धतीनं आपण सगळे मसाले जे टाकून घेतले, थोडंसं जरा पाणी टाकले लागू नये म्हणून, आणि आता हे मस्तपैकी आता फ्राय करून घ्यायचं. दिसायला तर दिसतंय मस्त लाल भडकच रंगतदार व तेज असं आपलं चिकन होणार आहे. तांबडा पांढरा रस्सा, त्याच्यासोबत भाकरी आणि भात असं नियोजन. खालतं जाळ विझलेलं आहे, शेठ जाळ लावा. चुलीला मस्तपैकी मी मंडळी साईडनं लाकडं लावली, तर धुरबा कसा झाला आहे. आणि हे आपलं चिकन जे धुरटायचं, त्या फुकूया. अशा पद्धतीत जावा लागलाय, चिकन लागलंय शिजायला. लाईटचा फोकस जरा आपलं कमी रंगव, जरा दिसलं मारावं. एक नंबर दिसतेलं का, लाल भडकच. हा, असं जरा चिकन खायला मजा येते. आपलं चिकन तर झालं व्यवस्थित परतो. आता थोडंसं जरा जाळ लागल्यानंतर जरा भाजलं, यात पाणी टाकलं की आपला कार्यक्रम संपला. तर मित्रांनो, आता बघितलंच आहे तुम्ही काय काय आपली प्रोसेस चालू होती. चिकन लावलं शिजायला, मसाले बिसाले टाकून झाले सगळे, ते व्यवस्थित जरा परतल्यानंतर जाळ लावलं आपण. आता ते व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ते उकळून द्यायचं, आणि मग आपलं चिकन तांबडा पांढरा रस्सा तयार होईल. आजची गावाकडची पार्टी जरा छोटीशीच आहे, कारण कोण नाही पार्टीला, आम्ही दोघंच असल्यामुळं जास्त काय पार्टीत पाहायला मिळणार नाही, गप्पा गोष्टी काय लागणार नाहीत. चाललं आहे ते आपलं पटकन, आपलं चिकनचा छोटंसं आपलं कार्यक्रम चालू आहे, आणि आलो आहे म्हणून आपलं केलं आहे. बाहेर जाऊन जेवण्यापेक्षा आज इथंच आपलं पार्टी राहण्यामध्ये करायचं नियोजन ठेवलं होतं आपण.
ते झालं व्यवस्थित पद्धतशीर अशा पद्धतीनं मंडळी आपलं चिकन शिजायला ठेवलं. धूर लई होती नुसतं असं धूर होती. जरा धूर कमी होईल ते इकडं बघू शकता. मस्त लाल भडक आलाय कलर. पळी गरम व्हायची हे बघा. एक नंबर झणझणीत असं चिकन होणार आहे. आणि परतून झालं व्यवस्थित आहेत. आपण पाणी टाकू. पाण्यातलं तांब्या ते टाक ते टाक थांब. आता आपण हा राहिलेलं पाणीतलं पातेल्यातलं खंगळून घेतलेलं आहे मस्तपैकी. ते पाणी जे टाकले आणि आपला रस्सा चिकन रस्सा मस्तपैकी हे बघू शकता कसा झाला आहे. एक नंबर कलर. कलर तर बघा कसा आहे. क्वालिटीच विषय बाकी काहीच नाही. बाई पाणी वाटा. आता पाणी टाकू एक दोन चार तांबे. मस्तपैकी आपला तांबडा रस्सा शिजून तयार. आज पार्टीला कोणच नाही. आम्ही दोघं असल्यामुळं नियोजन काय जास्त नाही. दोघांसाठी भरपूर झालं आहे. पण रस्सा आम्हाला जरा जास्तच लागतो. टाक भावा टाक टाक टाक. राहिलं तर घरी घेऊन जाऊ. त्याला काय तावा. एक आपल्या देणगतीचं थोडीच आहे. ते इथंच टाकून जायचं. सकाळच्याला नाश्त्याला कसं म्हणता मंडळी. राहिले तर सकाळच्याला बरं झालं. अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा तयार. तर मित्रांनी पाहू शकता तर आपलं मस्तपैकी अशी उकळी फुटल्या चिकनला. व्यवस्थित असं उकळी फुटून इकडं कार्यक्रम चालू मित्राचा. चिकन शिजलं का ना चाकून कापून बघतोय. हाताने बघायचं तर चाकून बघायला आहे. अरे तू तर काट्या चमच्याच बनवलं वाटतं चाकूला. शिजलंय का झालं व्यवस्थित. झालं आहे तर खरं बघूया. आता तर मंडळी आपलं आता चिकन शिजलेलं आहे. शिजून तयार झालं रेडी झालं आहे. तुम्हाला दाखवतो. फुल्ला असा तांबडा असा रस्सा आपला तयार झाला आहे चिकनचा. रंगतदार दर्री आलेली त्याला. तर इकडं बघू शकता. इकडं मस्तपैकी असं लाल भडक आपलं तांबडा रस्सा तयार. चुलीचा आग पण विजलेली. आता आपलं शिजून तयार. आता आपण ह्या ताटामध्ये सगळं वाढून जेवायला घेऊया. आणि तुम्हाला दाखवतो आता आपलं सगळं ताट कसं रेडी होतं ते. या इकडे पाहू शकता मंडळी आपला असा तांबडा रस्सा मस्त कोथिंबीर वगैरे टाकून आपला तयार झालेला आहे. इथे ताट तयार आहे. या साईडला आपल्या भाकरी आहेत. आणि इकडे आपला भात कांदा लिंबू. आता पद्धतशीर असं जेवायला वाढून ताट तयार आहे मंडळी. इकडे आपल्या भाकरी आहेत. आणि या ठिकाणी असा हा आपला वाटीमध्ये तांबडा रस्सा मस्तपैकी असा झणझणीत. इकडं कांदा लिंबू आणि हे आपलं चिकन. आणि या इकडे आपला मित्र बसला आहे जेवायलाच. डायरेक्ट सुरुवातच केलेली. आता जेवून घेऊ. तर आता मंडळी झालं आपलं मस्त ताटा. तुम्ही बघितलं ताटा पण घेतलंय वाढून. आता जेवण करतो आणि मग तुमच्याशी बोलतो.